पनवेल महापालिकेच्या तिजोरीत सुमारे 100 कोटींचा एलबीटी जमा झालाय. महापालिका क्षेत्रातील कोणालाही थकीत एलबीटी मधून सुटका मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत महापालिकेने दिले आहेत. चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी महापालिकेला उत्पन्नाचे साधन म्हणून स्थानिक सेवा कर हा महत्वाचा आहे, त्यामुळे एलबीटी भरावाच लागेल असे स्पष्ट मत महापालिका आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केलं. जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये पनवेल महापालिकेला न्यायवाटा मिळावा यासाठी दूरदृष्टी ठेवून आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी महापालिका हद्दीत एलबीटी आकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एलबीटीबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. हा महत्वाचा कर डोईजड समजून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील काही व्यावसायिकांनी एलबीटीला विरोध केला होता. एलबीटीमधून सूट द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र 1 जानेवारी ते 30 जून पर्यंतचा थकीत एलबीटी व्यापाऱ्यांना भरावाच लागणार आहे. आतापर्यंत महानगरपालिकेने 100 कोटींची वसुली केली आहे, त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेला नागरिकांच्या सोयी सुविधा पुरवण्यास आर्थिक हातभार लागणार आहे.